नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे राजस्थानच्या दरम्यान नुकतंच होऊन गेलेल्या कमी दाबामुळे आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळे मान्सूनचा परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आज देखील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकला नाही ईशान्य मान्सून सक्रिय झाला असून परतीच्या पावसाचा प्रभावही वाढतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक जिल्ह्यात आज मुसळधार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे नाशिक संभाजीनगर जालना अहमदनगर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठं पावसाचं वातावरण निर्माण होतं आहे सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी रात्रीदेखील पावसाचा प्रभाव काही ठिकाणी निर्माण होईल हा पाऊस सर्वदूर सारखा पडत नाही तर ठिकठिकाणी थीक पावसाचं वातावरण रात्री राहणार आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं पावसाचं क्षेत्र हे तेलंगणा आणि कर्नाटकच्या दरम्यान असल्यामुळे याचा प्रभाव विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग म्हणजे यामध्ये नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली बीड अहमदनगर सोलापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक संभाजीनगर जालना या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक पावसावातावरण तयार होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वातावरण तयार होणार आहे पण सत्तावीस तारखेची आपण परिस्थिती बघतो हा विरळ स्वरूपात भाग बदलत ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेला वाढ होणार आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेला वाढणार आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे हे लक्षात ठेवा आज मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर सोलापूर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना बुलढाण्याच्या काही भागात पावसाचं वातोरण तयार झालं होतं आणि आज रात्री देखील या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राहील इतरत्रही पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पावसाचं प्रमाण अधिक वाढेल यामध्ये विदर्भाचा पश्चिम विदर्भ दक्षिण विदर्भ संपूर्ण मराठवाडा सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण वाढणार आहे त्यामुळे एकूणच अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात परतीच्या पावसात जोर वाढून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल आपण जर या मोडेलुसार हवामान अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये एक एक हजार दहा एकटा हवेचा दाब आहे म्हणजे तसा हवेचा दाब कमी नाही आहे तरी देखील महाराष्ट्रात पावसेप निर्माण होते याचाच अर्थ परतीच्या पावसाचा किंवा ईशान्य मान्सूनचा देखील प्रभाव आता वाढतो आहे हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे पुणे जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे सोलापूरमध्ये पाऊस झाला आहे ठिकठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे धाराशिव लातूरमध्ये पाऊस झालेला आहे काही विभाग छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये पाऊस झालेला आहे तर एकूणच पावसाची परिस्थिती सध्या ठिकठिकाणी तयार होते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसात जोर राहणार आहे विदर्भामध्ये यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा प्रभाव राहील अठ्ठावीस तारखेला पश्चिम विदर्भातसुद्धा पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे दोन तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमीदाब हा नोरूचा छोटा अंश आहे आणि हा आता भुवनेश्वरच्या दरम्यान ओरिसा छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश असा पुढे प्रवास करणार आहे हा थोडा महाराष्ट्राच्या दिशेने झुकण्याची शक्यता आहे बघितलं तर विदर्भाच्या थोडं जवळून तो जाईल अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे आपण बघतो आहोत की चार तारखेला विदर्भाच्या दरम्यान तो बऱ्यापैकी येतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढण्यास तो कारणीभूत ठरेल अशी शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बुलढाण्याचा दक्षिणी भाग जालना जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जामखेड कर्ज करमाळा कर्जतच्या दरम्यान काही विभागात ठिकठिकाणी असा पावसाचं वातावरण तयार होतं आहे हा परतीचा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आणि मराठवाड्यात तयार होतो आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये संभाज, संभाजी छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला चंद्रपूर यवतमाळ नांदेड त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातसुद्धा अठ्ठावीस तारखेला जोर वाढणार आहे आपण दोन तीन व्हिडिओमधून नोरू चक्रीवादळाचा अपडेट दिलेली होती त्या नोरू चक्रीवादळाचा अंश दोन तारखेला बंगालच्या उपसागरात येणार आहे आणि त्याच्यापासून एक कमीदाब निर्माण होईल याचा वेग वाढल्यास त्याचं डिप्रेशन देखील होऊ शकतं साधारण एक तीन चार तारखेला ते भूभागावर येईल म्हणजे त्याचा प्रभाव तीन चार तारखेला भूभागाच्या दिशेने येण्याची शक्यता आहे आणि थोडं ते महाराष्ट्राच्या दिशेने झुकण्याची शक्यता चार तारखेला आहे म्हणजे आपण जर बघितलं तर चार तारखेला जवळपास ते विदर्भात काही प्रमाणात म्हणजे गोंदिया नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये अमरावतीच्या उत्तरेला प्रभाव टाकण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पाच तारखेला त्याचा प्रभाव राहील परतीच्या पावसाचा जोर निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भा विदर्भ उत्तर महाराष्ट्रावरून ते गुजरातकडे जाईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण या सर्व अपडेट वेळोवेळी देणार आहोत धन्यवाद आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटत असल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबच्या माहितीनुसार चौसष्ट टक्के लोक यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही परंतु त्यांच्या कॉमेंट्स आणि ते व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांना विनंती आहे प्रेमाची आपण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा